टप्पावाड आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी टप्पावाड आंदोलन सुरू आहे. शिक्षकांचं अजूनही अनुदानाचा पुढच्या टप्पा संदर्भात निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मार्गी लागावा अशी महाराष्ट्रातील जवळपास 63,000 शिक्षकांची अपेक्षा आहे. मात्र अजूनही मंत्रालय स्तरावरती गती या विषयाला मिळत नाही. तसेच आज काही दिवसभर महत्त्वपूर्ण घडामोडी झालेल्या आहे. शिक्षक समन्वय संघातील काही समन्वयकांकडून तसेच काही विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्याकडून जो भूतकाळ झालेला आहे या भूतकाळाची देखील थोडीशी आठवण या आंदोलनाच्या वेळी करून देण्यात आलेली होती. पगार 18 महिन्याचा कुणी खाल्ला याविषयी सुद्धा शिक्षक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून आज माहिती दिली. त्याचसोबत आज काही जे सत्ताधारी पक्ष आहे यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी यामधील 2 प्रमुख मंत्र्यांची आज भेट घेण्यात आलेली आहे. आणि या भेटीमध्ये 2 महत्त्वाचे विषय चर्चिले गेलेले आहे. पहिला मंत्रिमंडळ विषय आणि बैठक शालेय शिक्षण मंत्र्यांबरोबर. तर याविषयी देखील सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर पहिला विषय टप्पावाड आंदोलन. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं अनुदानाचा पुढचा टप्पा मिळावा याकरिता आंदोलन सुरू आहे. याआधी शासनाने अनुदानाचा पुढचा टप्पा देण्याचं जाहीर देखील केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारकडून शिक्षकांना न भूतो न भविष्यती असा निर्णय 1100 कोटी निधी हा दिलेला आहे. आणि याच धर्तीवरती बोलताना आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी देखील एकवटलेले होते. यामध्ये एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात जो भूतकाळ आहे त्या भूतकाळाची थोडक्यात आठवण करून देण्यात आलेली होती. यामध्ये महाविकास आघाडीतील जे 3 पक्षांचं सरकार होतं त्यातील एक जो महत्त्वपूर्ण पक्ष होता की ज्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या पक्षाने 2000 साली हा कायम विनाअनुदानित शब्द म्हणजे कायम विनाअनुदानित धोरण हे त्या पक्षाने आणलं. आणि त्याचसोबत त्याच पक्षाने शिक्षकांचा जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी शिक्षकांना अनुदानाचा जो टप्पा दिलेला होता जे 20% अनुदान दिलेलं होतं ते देखील 18 महिन्यांचा पगार शिक्षकांचा खाल्ला असा देखील जे इतिहास आहे या ठिकाणी सांगण्यात आला. आता तो पक्ष कोणता हे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना माहिती आहे की कोणत्या पक्षाने कायम विनाअनुदानित धोरण आणलं आणि कोणत्या पक्षाने 18 महिन्याचा पगार खाल्ला हे नाव न घेता त्या ठिकाणी सर्वांना हे माहिती आहे. आणि त्यामुळंच पुढे बोलताना याच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की शिक्षकांना जे अनुदान दिलेलं आहे हे 1100 कोटी 1150 कोटी असेल किंवा 20% अनुदानाचा पहिला टप्पा असेल म्हणजेच आत्तापर्यंत जे अनुदान दिलेलं आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीने हे शिक्षकांना अनुदान दिलेलं आहे. आणि त्यामुळं निश्चितच आता वेळ खूप थोडा राहिलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं. व्हॉट्सॲपवरती आंदोलन करू नये. व्हॉट्सॲपवरती कुणालाही वाईट साईड बोलू नये. व्हॉट्सॲपवरती कुणालाही टोमणे मारू नये. कारण बरेच जण घरी बसून व्हॉट्सॲपवरती टोमणे मारण्यामध्ये हे पटाईतगिरी दाखवतात. प्रत्यक्षात त्यांच्याकडून कोणत्याच पद्धतीचं जे काम होणं अपेक्षित आहे ते होत नाही. परंतु याला टोमणे मार त्याला वाईट बोल या शिक्षक आमदारांना वाईट बोल त्या पदवीधर आमदारांना वाईट बोल असं सारखं केलं जात असतं. तर प्रत्यक्षात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या तरच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. कारण पुढं आचारसंहिता जर लागली तर मात्र पुन्हा सरकार स्थार स्थिर होईपर्यंत त्याच्यानंतर पुन्हा 1 वर्षभर शिक्षकांचा प्रश्न हा मार्गी लागेल का यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आज भारतीय जनता पार्टीच्या काही महत्त्वपूर्ण जे मंत्री महोदय आहे यांची त्या ठिकाणी भेट घेण्यात आलेली होती. शिक्षक समन्वय संघाचे विविध जे पदाधिकारी आहे यांच्याकडून या गाठीभेटी ज्या आहे त्या भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्या महत्त्वपूर्ण मंत्र्यांसोबत आज दिवसभर गाठीभेटी ज्या आहे
त्या घेण्यात येत होत्या आणि टप्पावाढ संदर्भातील महत्त्वपूर्ण जो प्रयत्न आहे तो शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सत्ताधारी पक्षातील जे मंत्री आहे यामध्ये गिरीशभाऊ महाजन यांची शिक्षक समन्वय संघातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन यांना हा संपूर्ण विषय याआधीच माहिती होता, तो पुन्हा समजून सांगितला आणि त्यावरती गिरीशभाऊ महाजन यांनी सांगितलं की हा जो विषय आहे शाळा अनुदानात टप्पावाढीचा, तर हा विषय मी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडण्याकरिता प्रयत्नशील आहे, मी प्रयत्न करतो, सहकार्य करतो. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या सोबत सुद्धा आपण या विषयावरती सर्व सविस्तर माहिती घेऊन मी तुम्हाला सहकार्य करतो आणि मंत्रिमंडळामध्ये हा विषय येण्यासंदर्भात आपण प्रयत्नशील राहू, मी तुम्हाला त्या संदर्भात सहकार्य करतो, असं देखील गिरीशभाऊ महाजन यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर काही शिक्षक समन्वय संघातील समन्वयकांनी, काही शिक्षक संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीचे जे महत्त्वपूर्ण नेते आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील या विषयासंदर्भात पाठपुरावा केला. माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनामध्ये शिक्षकांना अनुदानाचा जो टप्पा आहे तो 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाचा पुढचा टप्पा जो आहे तो प्रत्येक वर्षी हा मिळावा, ह्यावर्षीसुद्धा जो टप्पा आहे तो मिळावा, पुढच्या वर्षी पुढचा टप्पा मिळावा अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि याविषयी हा निर्णय याआधीच घेण्यात आलेला होता. आणि भारतीय जनता पार्टी शिंदे फडणवीस सरकारकडून 1150 कोटी निधी देखील त्याला मंजूर करण्यात आलेला आहे आणि शिक्षकांना दरवर्षी 1 जानेवारीला टप्पा, अनुदानाचा जो पुढचा टप्पा आहे तो देण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आलेला आहे. परंतु यावर्षीचा टप्पा अजूनही मिळालेला नाही आहे, तर तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, ती अंमलबजावणी अजून झालेली नाही आहे अशी देखील माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. तर या ठिकाणी प्रामुख्याने शिक्षक समन्वय संघातील श्री खैरे सर, पवार सर, पुंडलिक रहाटे सर ते त्या ठिकाणी उपस्थित होते, यांच्याकडून त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला, निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी या निवेदनावरती लेखी रिमार्क दिला की माननीय आमदार श्री दीपकजी केसरकर साहेब टप्पा वाढ बैठक लावावी आणि यावरती त्यांनी स्वतः स्वाक्षरी देखील केली आणि हे निवेदन देऊन माननीय श्री शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना हे देऊन या संदर्भात लवकरात लवकर बैठक आपण लावू आणि हा प्रश्न टप्पावाढी अनुदानाचा हा लवकरात लवकर मार्गी लावू असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं. तर चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि निश्चितच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब ये या विषयावरती लवकरात लवकर बैठक लावतील अशी कुठंतरी शिक्षकांना अपेक्षा आहे, कारण ही बैठक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्या समवेत होणं खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि या बैठकीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार, त्याचसोबत शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, शिक्षण विभागातील अधिकारी, सर्व अधिकारी, वित्त विभागातील अधिकारी, नियोजन विभागातील अधिकारी यांची जेव्हा एकत्रित बैठक त्या ठिकाणी होईल त्यानंतरच याला मूर्त स्वरूप प्राप्त होईल आणि याचा जो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय त्या ठिकाणी येईल आणि त्यानंतर शिक्षकांना हा अनुदानाचा टप्पा ह्या वर्षीचा जो अजून प्रलंबित आहे की ज्याचा अजूनही शिक्षकांना तो मिळालेला नाही आहे, त्याची कारवाई अजून झालेली नाही आहे, ती कारवाई लवकरात लवकर होऊ शकते, त्याकरिता ही बैठक लागणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या संदर्भात प्रयत्न सुरू आहे, परंतु हे होत असताना शिक्षक समन्वय संघाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी यावं. प्रत्येकाला काही ना काही अडथळे आहे, अडचणी आहे, परंतु तरी देखील आपण या अडथळ्यांवरती जर मात केली तरच शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळू शकतो, अन्यथा हा अनुदानाचा टप्पा मिळण्याकरिता खूप विलंब होईल आणि पुन्हा त्यामध्ये आणखी प्रश्न उद्भवू शकतील. तर त्याकरिता
जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक विभागातील, प्रत्येक शाळेतील, प्रत्येक कॉलेजचे काही जे प्रतिनिधी आहे, प्रत्येक कॉलेजचे 10-20% प्रतिनिधी जरी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहिले तरी देखील अत्यंत योग्य पद्धतीने हा निर्णय मिळू शकतो, लवकरात लवकर होऊ शकतो, असं आवाहन शिक्षक समन्वय संघाकडून महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित शिक्षकांना करण्यात आलेलं आहे।